नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. हवामान खात्याने मध्यम व मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवल्याने नागरिकांनी सावधानता बाळगावी, जिल्हा प्रशासनाचे आवाहन. मागण्या मान्य न झाल्याने आशा व गटप्रवर्तकांचे धरणे आंदोलन. मागण्यांची अंमलबजावणी न झाल्याने धुळ्यात महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा पवित्रा. कमलाबाई कन्या शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा. धुळे जिल्हा परिषदेत आदर्श शिक्षकांचा सत्कार सोहळा. आणि धुळे महानगरपालिकेची स्थायी सभा विविध विषयांनी संपन्न. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. हवामान खात्याने राज्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी सावधानता बाळगत सतर्क रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी पत्र परिषदेत केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात बुधवारी झालेल्या पत्र परिषदेत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी डॉ विक्रम बादल आदी उपस्थित होते. वेधशाळेने मध्यम स्वरूपाचा ते अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दल सतर्क असून नागरिकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्ह्यातील पांझरा, मालणगाव, जामखेडी, बुराई, करवंद, वाडीशेवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहेत, तर अमरावती प्रकल्पात 90% जलसाठा झाला आहे. याशिवाय जमिनीत ओल आहे. अशा परिस्थितीत पाऊस झाल्यास नदी नाल्यांना पूर येऊ शकतो. अशा परिस्थितीत नागरिकांनी दक्षता बाळगावी व नागरिकांनी नदी नाला ओढ्याच्या काठांवर जाऊ नये अशीही माहिती जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी पत्र परिषदेत दिली. पण ते नॅचरल असतं, बरोबर आहे ना? त्याच्यामुळे तो आम्ही त्या दिवशी त्याच्यात पाणी पूर्ण झालं, त्या दिवशीपासून त्याचे नकाडे तळावायचे, त्याचे 200 क्युसेकचे पाणी चालू. आणि हेड कॅनलच्या लेफ्ट कॅनलचे सुद्धा आणि इथे गोंदूरची लेफ्ट कॅनलचे सुद्धा त्याचे त्या दिवशीपासून सुरू केले. त्याच्यामुळे आमचे आम्ही आता अजून स्टडी करतो त्याच्यात, अजून त्याचे कॅपॅसिटी वगैरे वाढ करता येईल का म्हणून. नकाडे तलाव आणि गोंदूर तलावचे आता सध्या 200 वरती नाही पाठवता येणार नाही तेवढं कॅपॅसिटी. अजून आम्ही थोडा त्याच्यासाठी स्टडीच सुरू आहे कसं करता येईल म्हणून. अजून जास्त पाणी, अजून त्याचे जास्त क्युसेक पाणी, समजा आता असा प्रकारचा चांगला पाऊस वगैरे पडत असेल त्यावेळेस यांना वेस्ट होणाऱ्याचं पाणी आणि तापीमधून संगम होतात त्याचं पाणी कमी प्रमाणातला पाठवून त्याच्यात कॅनलमार्फत अजून जास्त करता येईल का. अजून पण आमचे ते इरिगेशन डिपार्टमेंटला सांगितले, त्यांना स्टडी करतात, त्याच्याप्रमाणे आम्ही नंतर निर्णय घेतो याच्याविषयी संदर्भात. आणि तुम्हाला आता पाण्याच्या विषयी सांगितलं, आता दुसरं वाडीशेवाडीच्या बद्दल मला एक थोडं सांगावं लागेल. वाडीशेवाडीला त्या दिवशी आता आपल्या सगळ्यांना माहिती असतील 9 तारीख आहे ना, 9 ऑगस्ट 9 जून 8-9 मोठे पाऊस झाला होते. त्यावेळेला वाडीशेवाडीच्या मध्ये सगळ्या माहिती होते, वाडीशेवाडीच्या मागे याच्यात भूसंपादन वगैरे झालं होते. अजून पण त्या देवी म्हणून एक गाव आहे, त्या गावाच्या मधून अजून लोकांना तिथे सगळं याच्यात प्लॉट दिला आहे लोकांना आणि त्यांच्यात लागणाऱ्या काय काय सुविधा आहे त्या सुविधा सुद्धा आता सुद्धा काही मी मॅचच्या महिन्यात तिथे गेलो होते. अजून पण काही कामाचं सुद्धा त्याच्यात चांगल्या प्रगतीवर असून त्याच्या सुविधा देण्यासाठी काम चालू आहे त्याच्यामध्ये असोसिएशन एजन्सी बरोबर. पण गावातील लोकांना थोडंफार हे होते नाही जायचे म्हणून, पण आम्ही असं थोडं काय मला कडक भूमिका घ्यावं लागेल. कारण काय, वाडीशेवाडीचे धरणाच्या आधार त्याच्या दंशीमध्ये असल्याचे बरेचसे गाव आहे. अजून मागच्या मागे 4 वर्षाचे सतत दुष्काळ होते धुळे जिल्ह्यामध्ये, याच्यामुळे ते वाडीशेवाडीमध्ये पाणी नव्हते असं प्रकारचे होते. याच्यात मध्ये असं कालचे असले ते साधारण 30 गावांमध्ये बरेचसे मोठ्या प्रमाणात दुष्काळ होते. यावर्षी आम्ही थोडा कडक निर्णय घेतले वाडीशेवाडीच्या विषयीमध्ये. लोकांच्या पण तिथे
देवी गावातलं काही लोकांना शेतकरी सुद्धा शेती लावले होते, पण या जमीन मागे भूसंपादन झाले होते, तरी सुद्धा थोडं लोक केले होते. आम्ही या वेळेला चांगला पाऊस पडल्यामुळे बुराईच्या वरून तुम्हाला बुराईच्या वरून बुराईवरून येतात ना, बुराईवरून येणाऱ्याचे एक्सेस फ्लो वाडीशेवाडीमध्ये आम्ही या वेळेला स्टोर करण्यासाठी थोडा कडक निर्णय घेऊन या वर्षाच्या पूर्ण टक्के 100% वाडीशेवाडीचे धरण पाणी साठा ठेवण्यासाठी. कारण काय, आम्ही त्या गावाचं भूसंपादन मागे आम्ही केले होते, पण लोकांच्या काही काही छोट्या मोठ्या कारणामुळे ते लोकांना अजून आता काही लोकांना आता सुरुवात केली. आता आम्ही 100% त्या धरणातून पाणी साठा असलं पाणी स्टोर करण्याचे निर्णय घेतल्यामुळे हळूहळू लोकांना बऱ्याच लोकांना त्याला आच्छादन झालं. साधारण 30-40 लोकांना मला 2 दिवस पूर्वी संबंध एक्झिक्युटिव्ह सांगत होते 30-40 लोकांना तिथून आच्छादन झाला झाला. अजून पण त्या धरणाच्या 99% ज्याच्या धरणाचे साठा आहे अजून अजून पण साधारण 2 फूटच्या पाणी बाकी 2-1.5 फूटचे पाणी अजून साठा बाकी, ते सुद्धा आम्ही येणारे पाणी असेल ते सुद्धा आम्ही करून देणार. आणि दुसरं, आम्ही त्या दिवशी आम्ही धोंडाच्या संदर्भात मीटिंग घेतलो होते, त्यावेळेला आम्ही त्या लोकांना सांगितलं होते, त्या लोकांना 2-3 समस्या होते देवी गावाच्या लोकांना. आम्ही तुम्ही आम्हाला जमीन देतात पण आम्हाला गावकरी आम्हाला बँक लोकांना आम्हाला लोन मिळत नव्हते, त्याच्यामुळे आम्ही आता त्यांना 7-12 तयार केले, ते सुद्धा आम्ही या आठवड्यात येणार आठवड्यातलं त्या लोकांना 7-12 सुद्धा वाटप करून देणार. आम्ही त्या गावकरी लोकांसाठी आम्ही बँक मालवा पण घेणार, बँक मालवा मार्फत त्या लोकांना होम लोन वगैरे त्याला उपलब्ध करून त्या लोकांना शासन मार्फत काय काय ते आम्हाला मदत करते ते सुद्धा मदत करून त्या लोकांना हस्तांतर करण्यासाठी प्रशासन त्यांना खूप मदत करणार. आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्या पूर्णत्वास नेण्यावर वित्तमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी असमर्थता दाखवल्याने आशा कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे, त्यात आज धरणे आंदोलनही छेडण्यात आलं. डॉक्टर सेवेबरोबर आशा कर्मचाऱ्यांचे तेवढेच योगदान आहे, रात्रंदिवस आरोग्य सेवा देण्यातही आशा कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे, तरीही आज आशा कर्मचाऱ्यांना तुटपुंजा मानधनावर आपलं गुजराण करावं लागत आहे. या मागण्या पूर्णत्वास नेण्यासाठी आशा कर्मचाऱ्यांनी निवेदने मोर्चे आंदोलने केलीत, तरीही अद्याप त्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली नाही. त्यात यासंदर्भात दिनांक 3 ऑगस्ट रोजी वित्तमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याशी कृती समितीच्या नेत्यांची मंत्रालयात बैठक झाली, परंतु मुनगुंटीवार यांनी ठोस निर्णय घेण्यास असमर्थता दर्शवली, त्यामुळे 3 सप्टेंबर 2019 पासून कृती समितीने जीआर निघेपर्यंत बेमुदत संपाची घोषणा केली आहे. त्यात आज आशा गट प्रवर्तक कर्मचारी युनियन धुळे नंदुरबार जिल्ह्यातर्फे धरणे आंदोलने छेडण्यात आलीत. यावेळी आशा गट प्रवर्तक कर्मचारी युनियन धुळे नंदुरबार जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉम्रेड शरद पाटील, अध्यक्ष कॉम्रेड एल आर राव, कॉम्रेड नागमेन पिंजारी आदी उपस्थित होते. यांची महाराष्ट्र राज्याची सभासद आहे. आज 3 तारखेपासून आम्ही संपावर आहेत. 3 तारखेला मंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं त्या 3 तारखेला आम्ही काही ना काही निर्णय घेऊ, परंतु त्यांनी 3 तारखेनंतरही काही निर्णय न घेतल्याने मंत्री महोदय भेटायला नाही आल्या. त्याच्यामुळे आम्ही 70,000 आशा वर्कर व गटप्रवर्तक म्हणून पूर्ण देशभरात बेमुदत संप पुकारला आहे. कोणत्याही कामं करणार नाही, सगळ्या कामावर बहिष्कार टाकला आहे. 10 वर्षापासून प्रत्येक आशा ही बिगर बिना पैशाने आणि बिना मानधनने काम करते. हा सरकार सगळं फुकट राबवून घेतो आम्हाला आणि आमचे महिलांचे हाल अपेष्ट करून घेत आहे. कमी पैशात जास्त काम करून घेत आहे ते. आणि आम्हाला आता जोपर्यंत आमचे न्याय लागणार नाही, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही, तोपर्यंत आम्ही बेमुदत संपावर जाणार आहे. महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शासनाकडे अनेक मागण्या मांडल्या होत्या. मागण्यांना तत्वतः मान्यता देण्यात आली, परंतु कोणतीही अंमलबजावणी झाली नाही, म्हणून महसूल कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे. महसूल कर्मचारी संघटनेच्या बैठकांमध्ये शासनाने मागण्यांना तत्वतः मंजुरी दिली, मात्र अंमलबजावणी करण्यात आली नाही, त्यामुळे धुळे येथील महसूल कर्मचाऱ्यांनी या प्रलंबित मागण्या पूर्णत्वास याव्यात यासाठी शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले आहे व जोपर्यंत मागण्या पूर्णत्वास येत नाहीत तोपर्यंत बेमुदत आंदोलन तसेच सुरू राहील असा इशारा आंदोलकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.
यावेळी महसूल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने या बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. मी संजय दगा शिंदे, धुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटना. मागील वर्षी आम्ही या संदर्भात जो बेमुदत संप केला होता त्या अनुषंगाने शासनाने आमच्या काही मागण्या मंजूर केल्या होत्या, परंतु जवळजवळ 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी लोकांनंतर देखील शासनाने त्याबाबत काही ठोस निर्णय घेतला नाही आणि कुठल्याही प्रकारचे शासन निर्णय पारित केलेले नाही. त्यामुळे त्या अनुषंगाने आम्ही त्या आंदोलनाचा भाग म्हणून 11/7/2019 पासून 1.7 दशलक्ष येण्यासाठी आंदोलन सुरू केलं विविध मार्गांनी, परंतु त्याची देखील शासनाने कालपर्यंत काही दखल घेतली नाही. त्याच्यामुळे आम्ही आजपासून बेमुदत संपवत केलं आणि शासन नेहमी आम्हाला फक्त वेळ काढून पाण्याचं धोरण लावून करू बघू या गोष्टीकडे या गोष्टी सांगून पुढे रेटत आहे. पण आता आम्ही आमच्या मागण्या पूर्णपणे लेखी स्वरूपात मान्य झाल्याशिवाय आम्ही हे बेमुदत आंदोलन सुरूच करणार आहे आणि आमच्या ह्या ज्या भावना आहेत तुम्ही आमच्या मार्फत शासनाला पोहोचवा अशी तुम्हाला विनंती करतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला. ती परंपरा आजही सुरू आहे व भविष्यातही सुरूच राहील, कारण 1962 मध्ये राधाकृष्णन यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली तेव्हापासून त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा प्रकट केली होती. तेव्हापासून हा शिक्षक दिन सर्वत्र पाळला जात आहे. शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनियर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अशा शिक्षकांप्रती प्रेम, आदर, इच्छा प्रकट करण्यासाठी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या 5 सप्टेंबर या जन्मदिनाचं औचित्य साधत शिक्षकांची जबाबदारी सांभाळली. धुळे शहरातील कमलाबाई कन्या शाळेतही 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी पारंपरिक वस्त्र परिधान करून शिक्षकांची भूमिका निभावली. यावेळी वर्गातील विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आजच्या या शिक्षक दिनी उत्सव कमल सेवा दलाल प्राथमिक विद्यामंदिरामध्ये आमच्या सर्व विद्यार्थिनींनी शिक्षकांची कामं सांभाळलेली आहेत. अतिशय उत्तमरित्या त्यांनी वर्ग सांभाळलेले आहेत आणि विविध ऍक्टिव्हिटीज त्यांनी विद्यार्थिनींकडून करून घेतलेल्या आहेत. शिक्षक दिनाचं औचित्य साधून धुळे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वानमती सी या अध्यक्षस्थानी होत्या, तर यावेळी ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बी एस मोहन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए जे तडवी, संजय बाबुल, मधुकर वाघ आदी उपस्थित होते. यावेळी धुळे तालुक्यातील दह्याणे येथील सहशिक्षक राजेंद्र विक्रम भांबरे, साक्री तालुक्यातील वाजदरी येथील सहशिक्षक पावबाधनजी बच्छाव, तर शिंदखेडा तालुक्यातील चुडाणे येथील सहशिक्षक गोकुळ पोपटराव पाटील व शिरपूर तालुक्यातील बबळाज येथील सहशिक्षक वासुदेव रामदास चाचरे या पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मॅडम, मी एक निर्णय आहे.
समितीची साप्ताहिक सभा आज गुरुवार रोजी येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात संपन्न झाली. सभेत एकूण 7 विषयांवर चर्चा करण्यात आली. आयोजित सभेवेळी उपायुक्त शांताराम गोसावी, सभापती युवराज आदी पदाधिकारी उपस्थित होते. समितीत सभेत एकूण 7 विषय होते. प्रशासनाच्या शहराच्या दृष्टीने महत्वाचे विषय असल्याने या विषयाला उपस्थित सदस्यांनी बहुमताने मंजुरी देण्यात आली. त्यातील पाईपलाईन पाणी पुरवठा विभागाकडे तापी पाईपलाईन दृष्टीच्या संदर्भात तसेच प्रभाग 17 मनप्पा शाळा क्रमांक 28 ते युनिव्हर्स अंतर्गत मिल परिसरातील नागरिकांसाठी सुज्य असा दवाखाना बांधण्यात बांधकामाबाबत महत्वाचे विषय मंजुरी देण्यात आलेली आहे. 12 पत्र ठिकाणी खड्ड्याचा विषय काल मला जो त्या ठिकाणी स्पॉटवर गेल्यावर माहिती भेटली आणि मी प्रशासनाला तातडीचे आदेश दिले. तो आज त्याच्यावर सर्व कारवाई करण्यास सांगितले त्यांनी. धुळे शहरातील गल्ली नंबर 5 चैनी रोड येथील मिर्चा मारुती गणेश मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून गणेश उत्सव साजरा करीत आहे. मंडळ देखाव्यावर खर्च न करता त्यातून 10 दिवस विविध सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम घेतले जातात. दररोज रात्री हे कार्यक्रम घेऊन नागरिकांना समाज प्रबोधनात्मक विषयाचा धडा दिला जातो. त्या पार्श्वभूमीवर या मंडळातर्फे गणेशोत्सव आरास उद्घाटन करण्यात आलं. या गणेशोत्सव आरासाचे उद्घाटन काल रात्री 7:30 उपाध्यक्ष सुमित सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. दीप प्रज्वलन माजी महापौर कल्पना महाले, रोहित विभांडिक यांनी केले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बंटी मोरे, भूषण वाणी, योगेश रासने, मयूर मोरे, विक्की मोरे, जयेश करपे, आदेश सूर्यवंशी, निलेश अजबे, गणेश कोतकर, गणेश भुरे, हर्षल वाघ आदी उपस्थित होते. यावेळी समस्त पदाधिकारी, कार्यकर्ते व श्री मिर्चा मारुती मित्रमंडळाचा परिवार उपस्थित होता.
त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाची महाआरती करून सदर आयोजित कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. हवामान खात्याने मध्यम व मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवल्याने नागरिकांनी सावधानता बाळगावी, जिल्हा प्रशासनाचे आवाहन. मागण्या मान्य न झाल्याने आशा व गट प्रवर्तकांचे धरणे आंदोलन. मागण्यांची अंमलबजावणी न झाल्याने धुळ्यात महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा पवित्रा. कमलाबाई कन्या शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा. धुळे जिल्हा परिषदेत आदर्श शिक्षकांचा सत्कार सोहळा. आणि धुळे महानगरपालिकेची स्थायी सभा विविध विषयांनी संपन्न. याचबरोबर माता इंग्लज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय इंग्लज.